हलो ठीक, 3 वर्ष मैच लक्षात घ्यायचं आहे। मैच सुरू झाले, सतीश जाबर प्रथम षटक हाताळण्यासाठी यस पंचांचा इशारा आलाय, सामन्याला सुरुवात होते। नितिन आणि आझाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही संघ आपण जर पाहिला जवळपास ड्रेसअप थोडाफार सेम आपल्याला बघायला मिळतोय, मात्र एक संघ जो आहे चिंचोटीचा संघ आहे जो की क्षेत्ररक्षण करतोय, बॉलिंग करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये, चेंडूकाली क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न करेल, मात्र चेंडू कुठपर्यंत अडवला जाईल, महेंद्र त्या ठिकाणी आहे आणि महेंद्र जोपर्यंत चेंडूला अडवेल तोपर्यंत आपण पाहू शकतो 2 धावा या सहसेने मिळाल्या जातात। त्या 2 धावेनं धावफलक उघडलं गेलंय, धावसंख्या 2। सतीश लेफ्ट आर्म राउंड द विकेट चा मारा, शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, एक निर्धाव चेंडूची समाप्ती। इथे कमीत कमी 35 ते 40 धावा बनवावे लागतील, कारण की समोरच्या संघाची फलंदाजी तुम्ही पाहिलेले आहे, 10 चेंडूमध्ये 32 धावा असायना त्यांनी केल्या होत्या। निर्धाव चेंडूची समाप्ती पुन्हा एकदा, सतीश याचा हा चेंडू हवेमध्ये, चेंडूखाली महेंद्र आणि फलंदाज बाद। नवीन फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये, बघा वाऱ्याचा जो झोत आहे तो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नक्कीच चांगला आहे, मात्र नितीन अगोदरच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती, आता मात्र तो लवकर बाद झालाय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मात्र आपल्याला बघायला मिळते कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या कॉमन प्रीमियर लीगच्या ऑक्शनला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। ओ सुरेख शॉट, 1 बाउन्स 4 धावा, चौकार मात्र प्रेक्षणीय। चेंडू टाकून झालेत, 5 चेंडू मध्ये 6 धावा 1 गडी बाद अशी धावसंख्या आपण पाहू शकतो ओम साई 444 नागले या संघाची। काय जबरदस्त गोलंदाजी, शेवटचा चेंडू डॉट, 6 चेंडू समाप्त झाले म्हणजे षटक समाप्त झालं, धावसंख्या 6 गडी बाद झाला तो 1। काय जबरदस्त व्यवस्था आपण पाहू शकतो, लाईव्ह ऑक्शनला सुरुवात झाली आहे, डॉक्टर गवळी आणि हेमंतदा पाटील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात ऑक्शनचा सूत्र संचालन करत असताना, पंच काहीतरी तिकडनं इशारा देतात, चिट्ट्या या त्याच्यानंतरच्या मॅचच्या चिट्ट्या उडवून घ्या, 3 चिट्ट्या या करून घ्या, 1 विजयी संघ आणि 2 जे संघ विजयी झालेले आहेत, पहिला संघ आपल्याला मिळाला आहे तो कुठला संघ पहिला मिळाला आहे तर आपण पाहिलं तांबडमाळ, दुसरा संघ मंगलमूर्ती नागले आणि तिसरा संघ कुठला मिळतोय तर विजयी संघ असं नाव टाकायचं आहे तिसऱ्या त्या संघासाठी।
व्हाइट बॉल, गोलंदाजी चांगली करावी लागेल चिंचोडी संघाला, कारण की ज्या पद्धतीने समोरचा संघ या अगोदर त्यांनी फलंदाजी केली आहे त्यापेक्षा जो आता फलंदाजी करतोय मंगलमूर्ती नागले संघ त्याची गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट आहे, त्यामुळे धावा कमीत कमी द्याव्या लागतील. राईट अमोर द विकेट, शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय सतीश, एक धाव पूर्ण होते, दुसरा धावचा प्रयत्न, आणि जोपर्यंत आपण पाहू शकतो की मैदानामध्ये आझाद आहे तोपर्यंत धावसंख्या ही वाढताना बघायला मिळेल. एकूण धावसंख्या होते आतापर्यंत ते म्हणजे 8 धावा आणि 1 गडी बाद. काय सुंदर कामगिरी, पहिलाच आयकॉन या ठिकाणी आपण पाहतोय अकबर शेख आयकॉन प्लेयर, बेस पॉइंट 1000. या ठिकाणी ऑक्शन सुरू झालंय, अमन शेख आयकॉन प्लेयर आहे, त्याच्याकडे सुद्धा बेस्ट प्राइज 1000 त्याची बेस्ट प्राइज आहे. त्यानंतर अतुल ठाकरे आयकॉन प्लेयर आहे, बेस्ट प्राइज आहे 1000 पॉइंटचा. या ठिकाणी त्यानंतर मात्र इथे आपण पाहू शकतो चांगला फटका आहे, एकदा पुन्हा दुसरा द्यायचा प्रयत्न आणि हा चेंडू चौकार. धनराज सावंत आयकॉन प्लेयर आहे 1000 पॉइंट. त्यानंतर जतीन देवलीकर आयकॉन प्लेयर आहे केपीएलचा, 1000 पॉइंट बेस्ट पॉइंट आहे त्याच्याकडे. एसके स्पोर्ट्स संघामध्ये आयकॉन प्लेयर आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर कल्पेश साप्टे सोहम हॉस्पिटल या संघाचा तो आयकॉन प्लेयर आहे. किती झाले धावा आपण जर पाहिल्या या एक षटकानंतर, दीड षटकानंतर 15 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत पाहू शकतो आपण. गोलंदाज चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी करत असताना जबरदस्त कामगिरी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत मस्कर. पहिल्याच वाईट चेंडू टाकल्याच्या नंतर चांगली गोलंदाजी तो करतोय सध्या तरी. धावसंख्या 15 धावा धाव फलकावरती लागल्या, 4 चेंडू दुसऱ्या षटकाचे टाकून झालेत. हा चेंडू जातोय या ठिकाणी, आता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर झालाय फरार. धावा आलेत ते 4, धावसंख्या 19. आयकॉन प्लेअरचे या ठिकाणी ओळख करून दिली गेले राहील अन्सारी. टीम 94 संघाचा बेस्ट प्राइज 1000 पॉइंट त्यांच्याकडे आहेत. संतोष खोम आयकॉन प्लेअर, दिशा इंटरप्राइजेसचा इथे मात्र हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाजूने, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मात्र धाव फलक पुढे सरकेल. 2 न आझाद उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी करत असताना यस आपण पाहू शकतो मैदानामध्ये पाणी पाठवून द्या. एकूण धावसंख्या झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21. आपण बोलत होतो ते म्हणजेच केपीएलच्या आयकॉन विषयी, सोनू सिंग सुद्धा आयकॉन आहे, त्यानंतर तन्मय पाटील आयकॉन म्हणून स्ट्रोम स्ट्रायकर संघाचा आयकॉन आहे तन्मय. मला तो वैभव पाटील मोरिया गावतन खेळणारा खेळाडू हा सुद्धा एक आयकॉन आहे. रावटे नागले या संघाचा आयकॉन आहे. तर चला आपण पाहतोय की काय झालंय, 2 षटक समाप्त झाल्यात, चांगल्या पद्धतीने धावा या ठिकाणी बनल्या जातात. जसं जसं आम्हाला अपडेट येईल केपीएलच्या ऑक्शनचा तसा आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत जाणार आहोत.
दरम्यान मैदानामध्ये सामना सुरू आहे, ते म्हणजेच यंग मराठा चिंचोटी विरुद्ध ओम साई ट्रिपल फोर नागले या दोन संघादरम्यान। प्रत्येक संघाला मला वाटतं 40,000 पॉइंट दिले जातील केपीएलच्या ऑप्शनसाठी, आणि त्या 40,000 पॉइंट मधनच त्यांना त्या खेळाडूंची खरेदी करायची आहे। बघा शेवटचा षटक टाकण्यासाठी सुकूर दांडेकर या ठिकाणी आलेले आहेत, उत्कृष्ट असा अनुभवी खेळाडू आहे, आपण त्यांना भरपूर कधीपासून या क्रिकेटमध्ये पाहतोय। दोन षटकं पूर्ण झाले, दोन षटकानंतर धावसंख्या जी पाहिली ती आतापर्यंत 21 धावा झालेली आहे आणि एक गडी गमावला आहे। सुकूर दांडेकर एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आलाय, यस थोडासा रनअप मध्ये बिघाड झाला सुकूर दांडेकर यांच्या। लेफ्ट आर्म ओवर द विकेट चा मारा चंडूकाले, शतरक्षक सतीश आणि फलंदाज प्रकाश बाद। प्रकाश बाद झाला, म्हणजेच दोन गडी बाद आतापर्यंत धावफलकावरती झालेले आहेत आणि 21 धावा। नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिषेक चौधरी, जो की अष्टपैलू खेळाडू आहे, जो क्रमांक 4 वरती फलंदाजीला आलाय। धावसंख्या 21। सुकूर बॉलिंग मार्क वरती, लेफ्ट आर्म ओवर द विकेट चा मारा, ओके आवाज, व्हाट अ शॉट, इट इज अ मैग्निफिसेंट शॉट, सुपर्ब षटकार। काय जबरदस्त कामगिरी, अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चंडू आणि बॅट जी लाईन यायला हवी, फक्त कनेक्ट करावा लागेल, फटके चांगले आहेत। हा पहिला फटका मी पाहिला आहे या खेळाडूचा, मात्र बॅट स्विंग अतिशय सुरेख आहे, सरावाची नक्कीच गरज आहे, कारण की ज्या स्टाईलनं फटका खेळलाय, काय जबरदस्त फटका खेळला होता, आता निर्धाव चंडू त्याला खेळवला गेलाय। पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडासा बिघाड, सुकूर दांडेकर यांना आपण पाहू शकता, एक अनुभवी क्रिकेटर आहे आणि एका चांगल्या फलंदाजाची जी लय आहे ती कशी तोडायची ही नक्कीच त्याला अवगत असेल, कारण की ज्या पद्धतीने तो क्रिकेट आतापर्यंत खेळतोय। ओ हो हो हो, इथे मात्र अजून एक फटका, मी म्हटलं होतं की या खेळाडूची बॅट स्विंग अतिशय चांगली आहे, शैली चांगली आहे आणि आलाय षटकार। जबरदस्त कामगिरी, 33 धावा धावफलकावरती, 33 ऑन द स्कोर बोर्ड, क्या बात आहे, नजर हटी दुर्घटना घटी, एवढ्या अनुभवी क्रिकेटरला एवढ्या अनुभवी गोलंदाजाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये। सुकूर दांडेकर नावाचा खेळाडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी तो करतोय, मात्र त्याच्यावरती सुद्धा मोठा आक्रमण त्याने चढवला होता, आता त्याने कमबॅक केलाय, डॉट डिलिव्हरी टाकून दर्शवून दिलंय की प्रत्येक चंडूवरती तुम्ही मोठे फटके मारतीलच असं नाही। हवेमध्ये चंडू, चंडू वर गेलाय, चंडूच्या खाली साईनाथ येतात आणि झेल डिबला जातोय फलंदाज बाद। धावसंख्या झाली ती म्हणजे एकूण धावसंख्या आपण पाहिली 33 धावा, 34 धावांचं लक्ष ठेवलंय,
षटक समाप्त झाले 3. जाऊया आपण डीजे यांच्याकडे. चला आपण चिट्ट्या उडवूया. तांबडमाल संघाचा संघनायक मंगलमूर्ती नागले संघाचा संघनायक आणि खेळत असलेल्या दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी या ठिकाणी चिट्ट्या उडवण्यासाठी यायचा आहे. मंगलमूर्ती नागले संघाचा संघनायक या ठिकाणी पोहोचलेला आहे. तांबडमाल संघाच्या संघनायकीन त्वरित यायचं आहे आणि खेळत असलेल्या संघाचा एक एक प्रतिनिधी या ठिकाणी एक एक दीड मिनिटामध्ये आपण चिठ्ठ्या उडवतोय. लक्षात घ्या, एक मिनिटामध्ये चिठ्ठ्या, एक ते दीड मिनिटामध्ये चिठ्ठ्या उडवतोय. पहिला ऑप्शन अक्षय जाधव, मॅन फ्रॉम डोंगरेपाडा याच्यावरती लागलाय. अक्षय जाधव डोंगरेपाडा संघाचा वीर मराठा डोंगरेपाडा संघाचा खेळाडू आहे. उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे, या वर्षामध्ये फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्यावरती पहिला ऑप्शन सुरू झालाय. ए फॉर अक्षय, कोणाच्या अकाउंट मध्ये जातोय? कॉमन प्रीमियर लीगचा दुसरा सीझन थोड्याच दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. शौर्यने इंटरेस्ट दाखवलाय. जय श्रीराम, कॉमन संघ सुद्धा इंटरेस्टेड आहे अक्षय वरती. जय श्रीराम, कामान संघाने अक्षय जाधव याला निवडलाय आणि त्यांच्या अकाउंटमध्ये तो गेलाय. चला आपण चिठ्ठ्या उडवतोय मैदानामध्ये. सर्व अपडेट तुमच्यापर्यंत मिळेल, टेन्शन घेऊ नका. मॅच सुद्धा या ठिकाणी आपल्याला मॅच ही मॅच तेवढीच सध्या लाईव्ह आहे, ती महत्वाची आहे. चला आपण जाऊया. चिठ्ठ्या उडवल्या जातात राज दया त्यांच्या हस्ते. एक चिठ्ठी उचलली जाईल बाबू, एक चिठ्ठी उचल. कुठल्या दोन संघांमध्ये मॅच लागेल? लागेल कुठल्या दोन संघांमध्ये? विजेत्या संघाची आणि कुठल्या कोणाची मॅच आहे? मंगलमूर्ती नागले विजेता संघ आणि मंगलमूर्ती नागले मॅच असणार आहे. ते मात्र बाय मिळाले ती तांबडमाळ संघाला आणि त्याने मला वाटते 1000 रुपये दिलेले त्या बाबूला. 100 दिलेत. थर्टी फोर टू विन. यस प्ले आझाद. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत, सतीश आणि ओहो काय जबरदस्त गोलंदाजी प्रदीप आणि सतीश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आझाद वळवी याला या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. भावेश ठाकरे याच्यावरती सध्या ऑप्शन चालू आहे, लिलाव चालू आहे भावेश ठाकरे वरती. भावेश ठाकरे ऑलराऊंडर आहे. भावेश ठाकरे नागलेगावचा लेफ्ट हँड बॅट्समन आहे. बघूया कोणाकडे जातोय. क्या पाहत्या दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगला चेंडू खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाजूने. इथे मात्र 4 धावा मिळतील. चौकार. मस्ट निर्जट बाउंड्री आली आहे या षटकामध्ये. ज्याची गरज होती ती म्हणजे चिंचोटी संघाला, ते सतीशच्या बॅट मधनं आले.
आजाद। ऑन साइड ला चेंडू जातो आहे सीमा रेषेच्या बाहेर हवेच्या विरुद्ध दिशेने षटकार। चौतीस च टार्गेट आणि त्या टार्गेटला चेस करण्यासाठी उतरले आहेत यंग मराठा चिंचोडी। ऑफ साइड ला चंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद सतीश। धावा झाल्यात फलंदाज बाद झाला सतीश। आझाद याने त्याच्या गोलंदाजाचं काम केलंय एक बेस्ट खेळाडूला त्याने बाद केलंय। भूषण दयाद वेलकम मुख्य आयोजक आहेत आणि कामानिमित्त मला वाटते थोडस बाहेर राहावं लागतंय। क्या बात है अजून एक फलंदाज बाद जबरदस्त गोलंदाजी थैंक यू डीजे। भावेश ठाकरे स्टोम स्ट्राइकर मध्ये गेलाय नागलेगावचा खेळाडू स्ट्रोम स्ट्रायकर मला वाटते सचिन घाग यांचा संघ आहे। फलंदाज बाद होताना आपण पाहिले बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झालेत। ऑन हॅट्रिक आलाय आझाद बलवी शेवटचा चेंडू शिल्लक आहे धावसंख्या ती 11 आणि इथे असं वाटू लागलेलं आहे की चिंचोडी संघाला अडचणीमध्ये टाकेल की काय कारण की या ठिकाणी आपण जर पाहिलं जो फटका खेळला होता सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि सतीश हा दुर्भाग्यवश बाद झाला असं म्हणावं लागेल। मात्र साईनाथ अजून सुद्धा मैदानामध्ये यायचे बाकी आहेत कारण की त्याने 10 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी एक घणाघाती खेळ पहिला च्या सामन्यामध्ये केली होती। ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो नवीन फलंदाज अक्षय दांडेकर आलाय एक धाव पूर्ण होते एका धावती समाधान धावफलक 12 षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडे बाद 12 एका षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र आपण पाहू शकतो किती धावांची गरज असेल तर 12 चेंडू 22 धावांची गरज 12 चेंडू 22 धावा। आताचा ऑक्शन चालू झालाय आयविन नाडर याच्यावरती
जो पालनपाड्याचा संघ आहे त्या संघामध्ये तो खेळत असतो. आय मीन त्याच्यावरती ऑप्शन चालू आहे कोणाच्या टीम मध्ये जातोय आम्ही तुम्हाला सांगू. मात्र या मैदानावरती बारा चेंडू 22 धावांची गरज ही नक्कीच यंग मराठा चिंचोटी या संघाला आहे. हा चेंडू हवेमध्ये आझाद त्या ठिकाणी आहे आणि आझाद याच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातो. 6 धावांसाठी षटकार. अविन नाडर मामा मांजे मध्ये गेलाय. धाव संख्येमध्ये आपण पाहू शकतो यस चंडू या ठिकाणी थोडासा खराब झालाय. दुसरा चेंडू सुद्धा पूर्वा धावसंख्या झाली 18 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. 11-16 इक्वेशन आहे. जयेश पाटील डोंगरीवाडाचा वीर मराठा डोंगरीवाडा संघाचा प्लेअर आहे. फर्स्ट ऑलराउंडर त्याच्यावरती ऑक्शन चालू झालंय. राईट आर्म ओवर द विकेट. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी डेव्हिड आहे चंडूला फील्ड करेल. फेकल तोपर्यंत 2 धावा आणि या ठिकाणी 2 धाव्याला धावफलक मात्र पुढे सरकतोय. धावसंख्या झाली 20 14 धावांची अजून सुद्धा गरज. 10 चेंडू 14 धावा. एक रंगतदार स्थितीमध्ये इथे मॅच आलेली आहे. 10 चेंडू 14 धावा चांगली गोलंदाजी अपेक्षा आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून. क्या बात आहे चांगली गोलंदाजी. आता मात्र चांगली गोलंदाजी. 9 चेंडू 14 धावांची गरज. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र चेंडूने दिशा बदलली. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जयेश पाटील सोहम हॉस्पिटल या संघाकडे गेलाय केपीएल मध्ये. मला वाटतं महेंद्र कांबळे ही टीम 94 मध्ये घेतला गेलाय. चला आपण या ठिकाणी जर पाहिलं 25 धावा धावफलकावरती 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. हवेमध्ये चेंडू चेंडू खाली क्षेत्र रक्षक आहे आणि या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. काय जबरदस्त कामगिरीची अपेक्षा होती. इथे मात्र आपण जर पाहिलं गोलंदाजाने नक्कीच आपण पाहू शकतो अभिषेक याने एक धाव जरी वाचवली असती तरी सुद्धा भरपूर महत्वाचा फायदा असता. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. राहुल अंधेर
मैच रंगले मैदान मध्ये 6-8 धावांची गरज आहे। कुठला गोलंदाज वाचवेल या संघाला ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। एक मात्र चांगले होणार आहे, कारण जरी नागला जिंकला तरी नागल्याची मॅच लागणार आहे, किंवा मग जरी चिंचोटी जिंकली तरी अजून एक नागला त्यांना पराभूत करावा लागणार आहे पुढे जाण्यासाठी। त्यांच्या राशीला मात्र आजच्या दिवसामध्ये नागला लागला असं म्हणायला काही हरकत नाहीये। मात्र जर जिंकला तरची गोष्ट करतोय, मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये। 6-8 धावा त्या होतीलच असं नाहीये, किंवा 6-8 धावा त्या डिपेंड होतील असं सुद्धा नाहीये। काय जबरदस्त कामगिरी होते, 6-8 धावांची गरज। ऑफ साइडला इथे मात्र आपण पाहू शकतो हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। चौकारांशी मात्र आता 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे। राहुल अंधेर ओम साई ट्रिपल फोर नागले संघामध्ये गेलाय। या 5 चेंडू मध्ये 4 धावा डिफेंड होऊ शकतात, मात्र चांगल्या गोलंदाजीची गरज आहे। हो अपील आणि हा फलंदाज बाद। आता 4 चेंडू 4 धावा रोहित कोठावलेच्यावरती ऑक्शन चालू झालाय। रोहित कोठावले वीर मराठा डोंगरीपाडा संघाचा हा खेळाडू आहे, फर्स्ट ऑलराउंडर आहे। चार चेंडू चार धावा जिंकण्यासाठी यंग मराठा चिंचोडी संघाला व्हाइट आर्म फॉर द विकेट, व्हाइट बॉल, खराब गोलंदाजी मी म्हणेन। आता 4 चेंडू आणि 3 धावांची गरज। भावेश ठाकरे मला वाटतं सर्वात जास्त बेस्ट प्राइस वरती गेला, 20,000 पॉइंट वरती। आता रोहित कोठावले वरती आय थिंक चालू आहे, 20,000 वरती तो सुद्धा गेलाय। ओहो क्या बात है, चेंडू शिल्लक 3 धावांची गरज आहे ते 3। जबरदस्त कामगिरी दोन्ही साइडला, आपण जर पहिलं आग लागलेलं असेल म्हणायला हरकत नाहीये। 3 चेंडू 3 धावांची गरज। रोहित कोठावले दिशा एंटरप्राइजेसच्या अकाउंट मध्ये गेलाय रोहित कोठावले। इथे 3 चेंडू 3 धावांची गरज। हवेमध्ये चेंडू, चेंडू गेला सीमा रेषेच्या बाजून, सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा षटकार।
रोशन घोषे जो भिवा घोषे यांचे सुपुत्र आहेत, त्याच्यावरती सुद्धा ऑक्शन या ठिकाणी आपण जर पाहिलं